अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी निनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। श्री सद्गुरू अवलीबाबा संस्थानची सोनाळा मुक्ताई पायदिंडी जामनेर शहरात काल दाखल झाली होती। सालावादाप्रमाणे यावर्षी सुद्धा या दिंडीचे स्वागत व मुक्काम शहरातील विठाई ग्रुपच्या वतीने मोठ्या उत्साहात पार पडला। टाळ मृदुंगाच्या सुरात चालत असलेल्या या पायदिंडीचे पाचोरा रोडवरील रेल्वे गेटजवळ स्वागत करण्यात आले। यानंतरही ही दिंडी संपूर्ण जामनेर शहरातून फिरून संध्याकाळी आरती पार पडली। जामनेर नगर परिषदेचे नगरसेवक तथा विठाई ग्रुप परिवारातील महेंद्र बावीसकर यांच्याकडे अगदी पूर्वापार चालत असलेल्या परंपरेतून या दिंडीचा मुक्काम होता। या दिंडी सोहळ्यानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। जामनेर शहरातील असंख्य भक्तांनी या श्री सद्गुरू अवलीबाबा पालखीचे दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला। Oh,
मामासाहेब दांडेकरांच्या कीर्तनामध्ये जे आजोबा जे आमच्या वडिलांचे आजोबा मृदुंग वाजवायचे तेव्हापासून आमचा वारकरी संप्रदायाचा वारसा आमच्या परिवाराला लाभलेला आहे. आणि वडिलांच्या प्रेरणेने आमच्या आवलीबाबांची दिंडीचा मुक्काम गेल्या अनेक म्हणजे साधारण 25 ते 26 वर्षापासून आमच्याकडे तो मुक्कामाला आहे. दादांना जाऊन साधारणतः 12 वर्षे 13 वर्षे होण्यात आले, परंतु दादांचा वारसा संस्कार आमच्यावरती झाले आणि आवलीबाबांचा आशीर्वाद आमच्यावरती जो घडला तो आवलीबाबांचा आशीर्वाद आमच्याकडून हे कार्य करून दिले आणि साक्षात परमेश्वर आमच्यामध्ये इथं वावरत असतो. स्वतः आम्ही यामध्ये काहीच करत नाही, आम्ही फक्त माध्यम आहोत. स्वतः परमेश्वर जातीने लक्ष घालून हे सगळं कार्य करून आणतात. हे सोपं नाही, हजारो लोक इथं महाप्रसाद घेऊन जातात, एवढं नियोजन चालतं. हे सर्व आशीर्वाद आवलीबाबांचाच आहे, विठू माऊलीचा आहे आणि या माध्यमातून त्यांच्या आशीर्वादानेच आमचं हे घडत असतं आणि हा कार्यक्रम
समाजाला संदेश द्यायचा झाला तर काळाची गरज आहे. आपण गेल्या मागील 2-3 वर्षामध्ये बघितलं, माणसाला माणूस आपण कोणी कोणाला म्हणत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये, कोरोनाच्या परिस्थितीमध्ये, की जीव आपला महाग झालेला होता आणि त्या परिस्थितीत मी तर म्हणेल परमेश्वराने एक झलक दाखवली की तुम्ही मला विसरू नका. मला जर तुम्ही विसरलात तर तुम्हाला आठवण देण्याचं कामही माझंच आहे. आणि तीच उक्ती या गेल्या 2 वर्षात घडली. आणि परत आपल्याला या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आपण अध्यात्माची साथ सोडायची नाही. अध्यात्म आहे आणि अध्यात्म नसतं तर अध्यात्म हा शब्दच आपल्या कानी आला नसता. परमेश्वर नसता तर परमेश्वर हा शब्द आपल्या कानी आला नसता. साक्षात विभूती आपल्यामध्ये आहे आणि जिथं पवित्रता आहे, पावित्र्य पाडलं त्या ठिकाणी परमेश्वराचीही ताकद काय की तो तिथं हजेरी लावणार नाही. जिथं पवित्रता आहे तिथं परमेश्वर साक्षात वावरत असतो. आणि हे सगळे परमेश्वर रूपी जनता या ठिकाणी आपण बघताय. कोणालाही काहीच काम सांगायची गरज पडत नाही. कोणालाही आम्ही आव्हान पण दिलेलं नाही आहे. परंतु परमेश्वराची ऑर्डरच अशी झाली की आम्ही येतो आहे, तुम्ही तयारीला लागा. आम्ही फक्त माध्यम आहोत. आशीर्वाद आमचे वडील तर आज आमच्यात नाही आहे. आमचे जगनबाबा आमच्यात नाही आहेत की ज्यांच्या प्रेरणेने इंडिया या ठिकाणी रेग्युलर चालू होती. पण आज त्यांच्या रूपाने आम्हाला गाडेबाबा आम्हाला आज भेटले. आणि ही धुरा यांनी खांद्यावरती घेतली गाडेबाबांनी. आणि पायवारीची धुरा आज या ठिकाणी परत गाडेबाबांच्या रूपाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालत असते. सोनाळ्याहून निघते, जामनगरला मुक्काम असतो, मध्यंतरी 3-4 मुक्काम अनेक खेड्यांवरती असतात. आणि मग मुक्ताबाईला जाऊन तिथेही 2-3 दिवस तिथं मुक्काम असतात. आणि हा सांप्रदायिक वारसा घेऊन आम्ही या ठिकाणी चालतो. मी जनतेला आव्हान करतो की सांप्रदायापेक्षा उंच काहीच नाही आहे. आपण आपल्या आणि खरोखर आमच्या ह्या पूर्ण परिसरामध्ये जामनेर शहरामध्ये या दिवसाचं वातावरण असं असतं की कोणालाच काही सांगायला लागत नाही. अगदी आनंदाने लोक या ठिकाणी हिरिरीने सहभाग घेतात आणि उपस्थिती जाणवतात. आजच्या अवली बाबा दिंडी सोहळ्याच्या त्या उत्सवाच्या निमित्ताने अत्यंत चांगलं असं वातावरण आपल्या या जामनेर पंचक्रोशीत झालेलं आहे. गेल्या काही वर्षापासून सोनेडाहून ही दिंडी येते, जामनेरमध्ये ज्या वेळेस प्रवेश करते अत्यंत भावूक वातावरण तिथे तयार झालेलं असतं. खरं तर गेल्या अनेक दिवसापासून जी परिस्थिती आत्ता आपण बघतो आहे त्या परिस्थितीतून जर का विचार केला तर सांस्कृतिक वारसा लोप पावतो की काय अशी शंका अनेकांच्या मनात होते. अनेक तरुण व्यसनाधीन होत आहेत आणि अध्यात्मापासून दूर जात आहेत. खऱ्या अर्थानं जर का या विश्वाला तारायचं असेल तर तो आध्यात्मिक मार्ग आपल्याला टाळू शकतो. मग तो दिंडीच्या माध्यमातून असेल का कोणत्याही वेगळ्या माध्यमातून असेल, परंतु दैवी शक्ती ही आपल्याला या सगळ्या विश्वात तारू शकते. आणि एक अलौकिक असा अनुभव आपण सगळे इथे करतो आहोत. आणि त्या निमित्तानं दिंडीच्या माध्यमातून चांगला संदेश, एक भावनिक वातावरण त्या निमित्ताने तयार होतो. हा अवली बाबाचाच आशीर्वाद आहे. आणि निश्चितच ज्या आशीर्वादाने जो कार्यक्रम होतो त्यात कुठल्याही पद्धतीची कमतरता ही जाणवत नाही. अशा पद्धतीचा चांगला आगळावेगळा सोहळ्याची परंपरा या जामनेर शहरात लागली. आमचे नानाभाऊ बाविस्कर आणि त्यांची मिठाई ग्रुप आणि आपली सगळी मित्रमंडळी मोठ्या उत्साहाने हा कार्यक्रम दरवर्षी साजरा करत असतो. आज गजानन महाराजांचा प्रगट दिन हा दुग्ध सहकारी योग आजच्या या दिंडी सोहळ्याला मिळाला. या दिंडी सोहळ्याच्या निमित्ताने, गजानन महाराजांच्या प्रगट दिनाच्या निमित्ताने मी सर्व भाविकांना मनापासून शुभेच्छा देतो. संप्रदाय ईश्वराने आता अंगीकार केला आहे म्हणून तो संप्रदाय, वेद बोधित आहे म्हणून संप्रदाय, आणि मोक्षही ज्याचं पड आहे म्हणून तो संप्रदाय. तर या अध्यात्माची वाटचाल आणि वैज्ञानिक दृष्टिकोन संतांनी पूर्वीच्या काळात साधला आहे. 1 महिना पायपायी झाला, तुम्हाला 11 महिने चार्जिंग सारखं वाटेल. 2 तास हरिपाठ घ्या, रात्रभर चार्जिंग वाटेल. सकाळी काकळा या दिवसभर चार्जिंग वाटेल. लोक संतांचं ऐकत नाही. जग खूप पुढे चाललं, धावपळीचा युग आहे. पण ज्या काही चुका होत असतील त्या संत आपल्याला दाखवून देतात म्हणून समाज ठिकाणावर आहे. शरीर आणि जमिनीचं स्पंदन होऊन एक ऊर्जा निर्माण होते. रक्ताभिसरण संस्था सुरळीत चालते. पण लोक संतांचं ऐकत नाही. आम्ही पायी चालतो, आम्हाला बावळ समजतात. सकाळी डांबर ओढणं पडत फिरतात. हे तुम्ही 2 मिनिट काहीच करू शकत नाही. संतांनी सांगितलं आहे काय काय चुका होता. देवानं सर्वांना सर्व काही दिलं, याचा वापर कसा करायचा हे संतांनी सांगितलं. नाही तर आपण वाया गेलो असतो. मोदी साहेबानं सगळ्या भारताला तांदूळ फुकट वाटले, पण याची खिचडी करा का भात करा का पापड करा हे काही सांगितलं नाही. म्हणून लोकांना धडाधड विकणं लावले आणि त्याचा नाश होतो आहे. लोकांना खायला भेटत नाही, इकडे फुकट भेटत याची किंमत नाही.
तसं देवाने शरीर फुकट दिलं पण त्याची किंमत कळली नाही म्हणून संत महात्मे सांगण्याचा प्रयत्न करतो आणि त्या मार्गाने आम्ही चालणारे माणसं आहोत. आम्ही जरी पायपायी चालत असलो पडद्यावरचे लोक असलो तरी आमच्या पडद्यामागच्या बाजू भरभक्कम आहे. आमचे नानासाहेब 20 वर्षापासून आमच्या दिंडीला भोजन देतात. त्यांनी जर भोजन दिलं तर आम्ही चालूही शकत नाही. म्हणून राजकीय बांधिलकी आध्यात्मिक बांधिलकी याची सांगड घालून आमच्या वैकुंठवासी कृपाराम सरांनी या दिंडीचा मुक्काम घेतला आणि तेव्हापासून इथं आमचा मुक्काम आहे. त्यांनाही कंटाळांनी आम्हालाही कंटाळांनी हा समाज केवळा निर्माण झाला त्यालाही कंटाळांनी हा आध्यात्मिक वारसा आहे. विज्ञान कितीही पुढे जाऊ विज्ञानावर टीका करायची नाही पण जिथं विज्ञान संपतं तिथं अध्यात्म सुरू होतं. विज्ञानाचा वापर चांगल्या कामाकरता करसाल तर ते विज्ञान चांगलं आहे पण वाईट कामाकरता करसाल तेवढं वाईटसुद्धा आहे. राजीव गांधींनी परदेशामध्ये अपमान सहन केला विज्ञान कॉम्प्युटर भारतात आणलं पण त्या विज्ञानानंच आपलं आपण त्यांचा जीव घेतला 30 वर्षे आपण मागे आलो हे असं होऊ नये म्हणून हे सगळं आध्यात्मिक ज्ञान संतांनी सांगितलं आहे. आज प्राणवायूची गरज आहे. झाडं लावा झाडं जगवा ही संतांची शिकवण आहे पण लोक ऐकत नाही. एक झाड जगवण्याकरता 50 वर्षे लागतात लोक 50 मिनिटात झाडाची राख करून टाकतात. हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं समाज प्रबोधन दिंडीच्या माध्यमातून आम्हाला समाज प्रबोधन करायचं असतं म्हणून या दिंडीचा सोहळा आम्ही साजरा करतो. गालाबाप्रमाणे आमच्या नानासाहेबाकडे हा मुक्काम आहे. इथे येऊन आनंद वाटला एवढा समाज एवढा प्रतिसाद आम्हाला मिळाला पण हा वारसा असाच पुढे चालत राहील अशी अपेक्षा करतो माझं बाबांच्या हातून द्या बाबा बाबा पडेल पडेल या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.